धन्यवाद राज, धन्यवाद विद्या, थैंक यू पापा, वी लव यू लॉर्ड, वी ग्लोरीफाई योर होली नेम, वी वर्शिप योर होली नेम, थैंक यू जीसस, थैंक यू लॉर्ड, थैंक यू फादर, थैंक यू लॉर्ड मास्टर, थैंक यू पापा फादर, थैंक यू जीसस, धन्यवाद यीशु, धन्यवाद राज, धन्यवाद पित्या, प्रभु येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ नावामध्ये मी पास्टर राजू ठाकूर पुणे महाराष्ट्र या ठिकाणातून आपल्या सर्वांना सलाम सांगतो, अभिवादन सादर करतो, सगळ्यांसाठी शालोम म्हणून यहोवा शालोम नावाची शांतीची घोषणा करतो। प्रभु परमेश्वराचे आभार मानतो की पुन्हा एकदा आजच्या या दिवशी प्रभुने त्याच्या सेवेसाठी पुन्हा एकदा ही सुवर्ण संधी उपलब्ध करून ठेवली, या जीवितांच्या भूमीमध्ये आम्हा सुकून ठेवलं आणि ही देवाची योजना आमच्या जीवनामध्ये तो देव पूर्ण करावयास समर्थ आहे हे पुन्हा एकदा त्याने आम्हाला दाखवून दिलेलं आहे। त्याबद्दल पुन्हा त्या प्रभूला कोटी कोटी धन्यवाद देतो येशूच्या नावात। आणि त्याचप्रमाणे या पेजचे जे ऍडमिन आहेत शकायना ग्लोरी या पेजचे जे ऍडमिन आहेत त्यांचे देखील मी आभार मानतो, पास्टर सचिन कांबळे यांचे आभार मानतो, त्याचप्रमाणे त्यांचे जे सहकारी आहेत जे टीम वर्क करतात त्यांचे देखील मी मनापासून आभार मानतो। त्याचप्रमाणे या पेज वरती जे रेग्युलरली संदेश ऐकायला पाहायला असतात जे पाहतात अपलोड केलं पाहतात त्यांचे देखील मनापासून स्वागत करतो। प्रभू येशूची शांती तुमच्या जीवनात कायम असो। तर प्रियांनो आज आपण आजपासून एका नवीन टॉपिक कडे जात आहोत। जसं आपण सुरुवात केली होती मागील मला वाटतं जवळजवळ 2 महिने आधी तो वाळलेला हाताचा व्यक्ती त्याला त्याचा आरोग्य का मिळालं तर त्याच्या मागचं मूळ कारण होत मार्क याच्या 3 अध्यायामध्ये आम्ही 1 ते 5 मध्ये हा चमत्कार पाहतो। तर त्या ठिकाणामध्ये ज्या सभास्थानात तो बसला होता येशू ख्रिस्त त्याला दुवून म्हणाला उठ, तो उठला आणि येशू जवळ आला। त्यावेळेस येशू म्हणाला हात लांब कर। आणि बायबल सांगतं की तो वाळलेला हाताचा व्यक्ती निरोगी झाला आणि देवाने त्याला एक आरोग्य दिलं। आरोग्य मला सांगू द्या प्रियांनो, आरोग्य हे मनुष्याच्या जीवनामध्ये 3 क्षेत्रामध्ये असतं, शारीरिक, आत्मिक व मानसिक। या 3 क्षेत्रामध्ये जो व्यक्ती निरोगी असतो त्याच्या जीवनामध्ये अद्भुत गोष्टी होतात। या 3 क्षेत्रांपैकी जर तो व्यक्ती शारीरिक जरी आजारी असला पण मानसिक आणि आत्मिक जर निरोगी असला ना तर शरीराचे आजार त्याला देवामध्ये वाढण्यासाठी अडकण ठरू शकत नाही। याचे उत्तम उदाहरण आम्ही पाहू शकतो की स्वतः संत पॉल हा आजाराने ग्रस्त असताना देखील त्याने देवाची सेवा अखंडितपणे केलेली आहे। आणि बरेच वेळा असं होतं की एक प्रॉपर वर्ड ऑफ गॉडच जे काही स्पष्टीकरण सांगितलं पाहिजे ते बऱ्याच वेळा आम्हाला मिळत नाही आणि तिथं आम्ही कुठेतरी अडकतो। तर आम्ही जी सुरुवात केली होती की मनुष्य आपल्या जीवनामध्ये विशिष्ट अशा 5 प्रकारच्या भूमीवरती बसलेला असतो। तो मनुष्य जो प्रार्थनाही करत असतो, आराधनाही करत असतो, चर्चलाही जात असतो, परंतु तो आपल्या जीवनामध्ये त्या चुकीच्या भूमीवरती बसून असतो म्हणून त्याच्या जीवनामधली वाळलेली परिस्थिती त्या वाळलेल्या हाताच्या माणसासारखी बदलत नाही। वर्षानुवर्ष ते तिकडेच असतात, वर्षानुवर्ष ते त्या स्टेजला असतात, वर्षानुवर्ष त्याच विश्वासात असतात। त्याचं एकमेव कारण आहे की ते उठत नाही। बायबलचा परमेश्वर आम्हाला अनेक उदाहरणं देतो, जे उठले त्यांनी इतिहास घडवला। अब्राम खाद्यांचा ऊर या देशामध्ये देवाची वाणी ऐकून कनान मध्ये आला, तो उठला। एलिया बेरशेबाच्या जंगलामध्ये रतमाच्या झाडाखाली निराशून बसला होता, तो उठला आणि होरेब पर्वतावर आला। यहोशुआ मोशेच्या जाण्यामुळे शोकामध्ये बसला होता पण तो उठला आणि त्याने यार्दे दुभागली, यरियोचा तट पडला आणि कनानाचा ताबा घेतला। दावीद त्या दुःखातून उठला म्हणूनच त्याला शलमोन नावाचं एक नवीन बाळ त्याला मिळालं। मला सांगू द्या, आम्ही अनेक वेळा काही लोक भयाच्या भूमीवर बसलेले असतात, काही दुःखाच्या भूमीवर बसलेले असतात, पण आम्ही उत्तम रीतीने पाहिलं इयोब
त्या धुळीतून त्या शोकाच्या भूमीवर उठला आणि तो समर्पण करणाऱ्या प्रार्थनेच्या वेदीवर आला म्हणून देवाने त्याला दुपटीने परत दिलं. प्रॉब्लेम हाय प्रियांनो आमचा, आम्ही बरेच वचन माहिती असतात, अनेक संदेश ऐकत असतो, सगळं असतं, पण बायबल स्पष्ट सांगतं याकोब 2:26 मध्ये, जसं शरीर आत्म्याने निर्जीव आहे जसं शरीर आत्म्याविना निर्जीव आहे तसं विश्वास क्रियेविना मेलेला आहे. आम्ही सगळे म्हणतो, कोणी पाळत विचारतो विश्वास ठेवता का हात वरता करता का, हो आम्ही विश्वास ठेवतो हात वर करतो, परंतु प्रॅक्टिकल क्रिया करताना ज्या वेळेला आम्हाला भयावर विजय व्हायचंय, भयाच्या भूमीवर उठायचंय, त्यावेळेला आम्ही लाल समुद्रापाशी कधी कधी इस्रायल लोकांप्रमाणे कुरकुर करतो. परंतु बायबल सांगतं देवाने त्या लाल समुद्रापाशी मोशे उठला म्हणून लाल समुद्र दुभागला. 6.5 लाख लोक त्याच्या विरुद्ध कुरकुर करत होते, पण एकमेव मोशे त्या भयाच्या भूमीवर उठला म्हणून लाल समुद्र दुभागला. हालेलुया. आम्ही आज कित्येक दिवस तिकडेच आहोत. मी आज भयाच्या भूमीवरती कसं उठावं या गोष्टी उत्तम रीतीने शिकवल्या. भयाच्या भूमीवर आपण दुःखाच्या भूमीवर कसं उठावं, भयावर कसं विजय व्हावं, दुःखावर कसं विजय व्हावं, त्यानंतर आम्ही पाहिलं निराशेवर कसं विजय व्हायचं, त्यानंतर आम्ही पाहिलं कालपर्यंत शुक्रवारपर्यंत कडूपणावर कसं विजय व्हायचं. 5 प्रकारच्या भूमी आहेत मनुष्याच्या जीवनामध्ये ज्यावरती मनुष्य चर्च नाही जातो, प्रार्थनाही करतो, आराधनाही करतो, परंतु या 5 प्रकारच्या भूमीवरती तो बसून असतो. बार्तोमायला ज्या वेळेला त्याने ऐकलं, जरी तो डोळ्याने आंधळा होता, पण ज्या त्याने ऐकलं की नासरतकर येशू इकडून जातोय यरिहो मधून, त्यावेळेला बायबल सांगत बार्तोमाय आपलं ते भीक मागायचं ताट आणि ते वस्त्र त्याने फेकलं आणि तो उठून येशूच्या मागे धावा करू लागला, म्हणा लागला हे दाऊदाची संतान माझ्यावर दया कर. पण आज आमचा प्रॉब्लेम आहे की आम्ही उठत नाहीये. आम्ही त्याच दुःखामध्ये आहोत, आम्ही त्याच भयामध्ये असतो, आम्ही त्याच निराशेपोटी जीवन जगतो, आम्ही त्याच कडूपणामध्ये अक्षमेमध्ये जगतो, त्याच्यामुळे परिणाम आम्हाला मिळत नाही. कुणाच्या भविष्यवाणी केल्याने, कुणाच्या डोक्यावरती हात ठेवल्याने, कुणी रबागबा करून अर्धा तास तुमच्यासाठी प्रार्थना केल्याने तुमची परिस्थिती बदलणार नाही. तुम्हाला स्वतःला निर्णय घेऊन तुम्हाला उठणं गरजेचं आहे. यू हॅव टू स्टूडअप. तुम्हाला स्वतःला उठलं पाहिजे. जर तुम्ही स्वतः उठत नाही, मला सांगू द्या, परमेश्वर जो उठतो ना त्याला हात देतो. आम्ही कित्येक वर्ष म्हणतो आम्हाला हात देतोय, तो उठा म्हणतो, पण आम्ही उठत नाही, आम्ही त्या दुःखामध्ये पडून जातो. आणि आजपासून आम्ही जी 5वी भूमी पाहणार आहोत ती 5वी भूमी आहे पापमय भूमीतून कसे उठायचं किंवा पापमय गोष्टीवर कसे विजय व्हाल, हा आमचा टॉपिक आहे आजपासून. आणि माहिती नाही तो किती दिवस चालल, किती भागामध्ये तो टॉपिक जाईल हे मी सांगू शकत नाही. जसं देवाचा आत्मा लीड करत आहे तसं आपण जाणार आहोत. आणि उत्तम रीतीने मला सांगू द्या, अनेक लोकांचे कॉल्स येतात, अनेक लोक रिप्लाय करतात की पाळत साहेब आम्हाला देवाचं वचन, जसं मला सांगू द्या की मागच्या शनिवार शुक्रवारी जे आपण स्टेफनाच्या घरच्यांचं जीवन पाहिलं, स्टेफनाच्या घरच्यांविषयी बायबल मध्ये कुठं कुणी संदेश देत नाही हो. अशी फॅमिली आहे ती की जिच्यामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की ख्रिस्ताचं हृदय, एक तो मोठापणा, मनाचा मोठापणा दिसतो. ज्या फॅमिलीच्या कुटुंबामधला जो मुलगा ज्या व्यक्तीमुळे मरण पावला त्याच व्यक्तीच्या हातून त्या कुटुंबाने बाप्तिस्मा घेतला, असं पहिला अध्याय वचन 16 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं. आज आम्ही कधी कधी आमच्या चुकणाऱ्या व्यक्तीला क्षमा करत नाही, आम्ही चुकलो तर क्षमा मागत नाही, आम्ही आमच्या मोठाडपणाने अहंपणाने इगो मध्ये राहून आम्ही त्या कडूपणामध्ये राहतो आणि एका बाजूने आम्ही गाणे गातो, तेरी स्तुती करू, तेरी आराधना करू, काही उपयोग नाही. सगळं हिपोक्रसी आहे, ढोंगीपणाचं जीवन आहे, पाखंड आहे. ख्रिस्ती जीवनाचा पाया हा आहे, क्षमा कर आणि क्षमा माग. माझं आणि तुमचं जीवन क्षमाशील नसेल ना तर मला कुठलाही अधिकार नाहीये मी ख्रिस्ताचा म्हणून घ्यायला. आजपासून थोडस काही गोष्टी गांभीर्याने शिकवणार आहे. मला स्टेफनाच्या कुटुंबाकडून खूप सुंदर संदेश मिळाला. मला ज्या दिवशी तो संदेश मिळाला माझ्या हृदयामध्ये देवाने नवीन कार्य केलं आणि देवाने मला शिकवलं, अरे ज्या कुटुंबामधला तरुण मुलगा जो या शौलामुळे मरण पावला होता, शौल मारण्यामध्ये मुख्य सूत्रधार होता, पण स्टेफनाच्या कुटुंबाचा बाप्तिस्मा या शौलाने पौल झाल्यावरती केला. पवित्र आत्म्याने मला सुंदर एक लाईन मला दिली. ती लाईन इतकी सुंदर मी पुन्हा रिपीट करू इच्छितो थोडस मागच्या मेसेजला, की ज्या वेळेला
यरुशलेम मध्ये स्टेफनाला धोंडमार करत असताना तिथं एक तरुण धोंडमार होऊन मरते, दुसरा तरुण शौल कपडे सांभाळते, मारण्यामध्ये सूत्रधार आहे, मेन आरोपी आहे, मेन गुन्हेगार आहे. ज्या दिवशी तिथं स्टेफन मरून पावला त्या ठिकाणामध्ये शौल होता, पण दिमिश्काच्या रस्त्यावर ज्या दिवशी या शौलाला येशूने दर्शन दिलं, तो घोड्यावरून खाली पडला, त्याच्या डोळ्यावरती अंधेरी आली, आंधळ्यासारखा झाला. मला सांगू द्या, त्या दिवसापासून येशू त्याला दर्शन दिले, म्हटलं की शौला शौला तू माझा छळ का करतोस, तू कोण आहे प्रभू ज्याचा तू छळ करतोय, तो येशू मी आहे. मला सांगू द्या, त्या दिवशी त्या दिमिश्काच्या रस्त्यावरती शौल मेला आणि स्टेफन त्याच्यामध्ये जागायला लागला होता. म्हणून त्या दिवसापासून स्टेफनाच्या सेवेप्रमाणे सेवा शौलाची सुरू झाली. आणि यरुशलेम मध्ये कदाचित ज्या वेळेला दिमिश्का मधून ज्या यरुशलेम मध्ये बार्नबास त्याला घेऊन आला, त्यावेळेला कदाचित स्टेफनाच्या आणि शौलाची समोरसमोर झाली असल. स्टेफनाच्या कुटुंबाला माहिती होत स्टेफन मरताना काय म्हणला होता. प्रत्येक आई वडिलांना प्रत्येक व्यक्तीला एक इच्छा असते, माझा व्यक्ती शेवटी काय बोलला मरताना. स्टेफन म्हटलं होतं, हे प्रभू यांचं पाप यांच्याकडे मोजू नको. त्याच्या कुटुंबासाठी आदर्श देऊन गेला स्टेफन. स्टेफनाचे शेवटले शब्द त्याच्या कुटुंबाने स्वीकारले. त्यांनी शौलाला मोठ्या अंतकरणाने क्षमा केली, जर स्वर्गाच्या देवाने क्षमा केली तर तुम्ही आणि मी कोण लागून गेलो. आणि त्या ठिकाणामध्ये त्या शौलाचं पौल होण्यामध्ये आणि त्याला तिथून पुढं सेवेला दोषविरहित सेवा करण्यासाठी स्टेफनाच्या कुटुंबाचा खूप मोठा हात आहे. कारण त्यांनी शौलाकडून देवाचं वचन स्वीकारलं. स्टेफन असताना स्टेफनाच्या कुटुंबाचा बाप्तिस्मा नाही झाला, तर पौल ज्या वेळेला तिथं गेला त्या पौलाच्या हातून त्यांचा बाप्तिस्मा झाला, असं बायबल 1 करिंथ 1:16 मध्ये सांगतं. सिंपल लाईन आहे, पण त्याची डेप्थ किंवा त्याची गहराई जर पाहिली ना आपण, आम्ही कधी कधी विचार नाही करत त्या गोष्टीवर. पण मी खूप आशीर्वादित झालो आणि मला शिकायला मिळालं, ज्या कुटुंबामधला मुलगा ज्या व्यक्तीने मारला त्याला मोठ्या अंतकरणाने क्षमा करून त्याचं शिक्षण ऐकून त्याच्या हातून बाप्तिस्मा घेतला. आम्ही कधी कधी आमचं नुकसान करण्यासाठी खूप कडूपणा ठेवतो, आमचा विश्वासघात करणाऱ्याविषयी कडूपणा ठेवतो, आमची बदनामी करणाऱ्याविषयी कडूपणा ठेवतो, आमच्या विरुद्ध जाणाऱ्याविषयी कडूपणा ठेवतो. पण स्टेफनाचं घराणं आम्हाला संदेश देत आहे, आमच्याप्रमाणे चालतात तर शौलाचे पौल असे होतील, ते जगाची उलटा पालत करतील आणि देवाचा आत्मे घेऊन येतील. एक कुटुंब कडूपणातून उठलं म्हणून एक व्यक्ती जगाची उलटा पालत करायला उभा राहिला. हालेलुया. हा विषय संपलेला आहे. मी जस्ट मला वाटलं की थोडं शेअर करावं मी म्हणून या गोष्टी बोललेलं आहे. आणि मला असं वाटतं की आज आम्ही या गोष्टींना समजून घ्यावं आणि देवाच्या अधिक जवळ जावं. तर का नाही आपण आज देवाच्या आराधनेचं एकच गीत आपण गाऊया आणि लगेच प्रार्थना करून आपण आजच्या मूळ वचनाकडे जाऊया. पापमय गोष्टींवर कसे विजयी व्हाल हा आजपासून पहिला भाग आपण घेणार आहोत. तर जाऊया आपण त्या येशूचं गौरव करूया आणि त्याला उत्सव करूया. थँक्यू जीसस, थँक्यू अबा फादर. धन्यवाद येशू. तुझ सोडून जीवन माझे व्यर्थ 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 आहे. तुझ सोडून जीवन माझे व्यर्थ 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 आहे. तुझ्या विना मी राहू कसा रे, तुझ्या विना मी राहू कसा रे. माझ्या देवा माझ्या पित्या, प्रभु माझा तारणारा, प्रभु माझा प्रेमळ बापा. प्रभु माझा तारणारा, प्रभु माझा प्रेमळ बापा. तुझ येण्याने
मासे पूनम पूर्ण पूर्ण आहे मी अनुभवतो तुझी कृपा रे मी अनुभवतो तुझी कृपा रे माझ्या देवा माझ्या पित्या प्रभु माझा दारणारा प्रभु माझा प्रेमळ बापा थँक यू जीसस प्रेमळ पित्या आज आम्ही तुझ्या वचनाचं एका नवीन भागावरती अध्ययन करणार असताना महत्वपूर्ण भाग आहे प्रभू आज मनुष्य प्रत्येक गोष्टीमध्ये सक्सेस मिळवत आहे विजयी होते परंतु पापमय गोष्टींवरती तो जगासमोर तर ढोंग करतोय परंतु व्यक्तिगत जीवनामध्ये सैतानासमोर तो हरलेला आहे ज्या सैतानाला येशूने आपल्या पायदळी कुचललेला आहे आणि त्याच्यावरती विजय मिळवून त्याला शून्य केलेला आहे आणि तो विजय त्याने आम्हाला दिलेला आहे पण कित्येक वेळेला आम्ही कित्येक वेळा ते विसरतो आणि पुन्हा एकदा या चुकीच्या गोष्टीमध्ये पडतो परंतु यावरती आम्ही कसं जयवंत व्हावं यासाठी पवित्र आत्म्या येशूच्या नावात स्वर्गीय पित्याच्या गौरवासाठी तू आज आम्हाला शिकव तू आज आम्हाला विशेष करून मार्गदर्शन कर आज आम्हाला प्रभू जिथं कुठं आम्ही चुकीचे असल आमची चूक दाखवून दे प्रभू तुझं वचन मधाहून गोड देखील आहे तुझं वचन निर्मया म्हणतो कडू दवण्यासारखं देखील आहे तुझं वचन अग्निप्रमाणे आहे हातोड्याप्रमाणे तलवारीप्रमाणे आहे तुझं वचन खडकाप्रमाणे आहे तुझं वचन भाकरी आहे तुझं वचन पाणी आहे तुझं वचन जीवन आणि आत्मा आहे जी तुझी इच्छा आहे ती इच्छा आमच्या जीवनात येशूच्या नावात पूर्णत्वात जाऊ दे आजचं वचन हा पहिला भाग हा पाया घालत असताना तू विशेष आमचं सहाय्य कर आणि तुझं वचन समजून घेण्यासाठी लूक 24:45 मध्ये येशू ख्रिस्ता तू जसं शिष्यांचं मन उघडलं तसंच तू प्रभू दे बाप्पा आज तुझ्या लेकरांचं मन उघड आणि तुझं वचन आत्मसात करण्यासाठी पवित्र आत्म्याचं विशेष सहाय्य आणि मार्गदर्शन करू धन्यवाद देतो तुझी स्तुती व तुझी आराधना करतो मान महिमा आदर गौरव तुला देतो आणि विश्वास ठेवतो जो होता जो आहे व जो येणारा आदी आणि अंत म्हणणारा अल्फा आणि ओमेगा असणारा जिवंत प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या जिवंत नावात मागतो म्हणून तू ऐकवित्या आमेन आमेन हालेलुया मित्रांनो आज आपण ज्या वचनाकडे जात आहोत ते वचन आपण वाचूया आणि दोन वचन मी आजच्या मननासाठी घेतलेली आहे तर पहिलं वचन आपल्यासाठी स्तोत्र 119 आणि वचन 11 स्तोत्र 119 आणि वचन 11 मी तुझ्या विरुद्ध पाप करू नये म्हणून मी आपल्या मनात तुझे वचन जपून ठेवले आहे हालेलुया मी तुझ्या विरुद्ध पाप करू नये म्हणून देवा मी तुझं वचन माझ्या मनात आज काय माहितीये का आज चांगले चांगले थिओलॉजी आहेत कोण बीटीएस झाले कोण बीडी झाले कोण पीएचडी झाले आणि काही लोक अजूनही थिओलॉजिकल अभ्यास देखील करत आहेत काही लोकांचं चांगल्या अभ्यासाच्या गोष्टी चांगली गोष्ट आहे पण देवाचं वचन इथं ठेवलंय का इथं ठेवलंय हा महत्वाचा मुद्दा आहे काही लोकांना अध्यायच्या अध्याय पाठ आहेत पण आचरणामध्ये ते कुठंतरी मला सांगू द्या ते लहान बालकांची पावलं अजूनही टाकत आहेत अद्भुत ज्ञान आहे त्यांना हिस्ट्री माहिती आहे कोणतं पत्र कुणी लिहिले कोणत्या काळात लिहिले कुणाला लिहिले कधी लिहिले कशासाठी लिहिले त्याचा संदर्भ काय आहे त्याचं कॉन्टेक्स्ट काय आहे उत्तम अभ्यास आहे पण तो इथं आहे पण तो अभ्यास इथं येईल ना ते वचन ते एक वचन जरी असेल ना ते एक वचन दुधारी तलवार आहे जे दुष्टाविरुद्ध तुमच्यासाठी युद्ध करत हालेलुया आज अनेक लोक बुद्धिमानी लोक आहेत बुद्धिमान लोक आहेत ज्यांना सगळं नॉलेज आहे ज्यांनी बायबल कॉलेजमध्ये बनवा विस्तृत भविष्य दिलेले परंतु अशा लोकांचं जीवन कधी कधी पाण्यात येतं कुठंतरी व्यभिचारात आणि कुठंतरी चुकीच्या गोष्टीमध्ये ते अडकलेले असतात वाईट वाटतं म्हणून देवाच्या वचनाला
थोडस थिओलॉजिकल नॉलेज देऊ इच्छितो मी. देवाच्या वचनाला बिब्लिकल बेस वरती लोगोस म्हणतात. आणि आणखी एक शब्द आहे तो म्हणजे रेमा. मग लोगोस काय आहे आणि रेमा काय आहे? लोगोस आणि रेमा याच्यामधला जर फरक चांगल्या पद्धतीने समजून जर घ्यायचा असेल ना, तर लोगोस सांगत असं लिहिलं आहे बायबलला, एकच बायबलला त्या वचनाला लोगोस म्हणतात. असं लिहिलं आहे, पण रेमा काय सांगतं माहितीये का? असं करायचं आहे. हालेलुया. काय लोकांना असं लिहिलं आहे, इथं ते लिहिलं आहे, या इतिहासात ते आहे, त्या समज सगळ्या गोष्टी माहितीये. मी थिओलॉजीच्या विरुद्ध नाहीये, मला पण थिओलॉजिकल अभ्यास आवडतो, पण थिओलॉजिकल ज्ञान तुम्ही ज्या वेळेला एखाद्याला देता, तुम्ही त्या गोष्टी सांगताना समोरच्याच्या जीवनामध्ये जर ते वचन काम करत नाहीये, समोरच्याच्या डोक्यात ते जात नाहीये, समोरच्याच्या जीवनामध्ये ते वचन जर काम करत नाहीये, तर त्या लोगोसचा काय उपयोग नाहीये. आता लोगोस आणि रेमा चांगलं समजून घेण्यासाठी मी आणखी चांगल्या पद्धतीने सांगतो. लोगोस म्हणजे काय माहिती का? लोगोस म्हणजे तांदूळ. लोगोस म्हणजे तांदूळ. आणि रेमा म्हणजे काय माहिती का? भात. रेमा म्हणजे भात. आता मला तुम्ही सांगा, तुमच्याकडे मस्त 200 रुपयाचा बासमती तांदूळ असल, पण तुम्ही त्याला शिजवणार नाही, त्याला भात केलात नाही, तुम्ही त्याचं खाल्लं नाही, तर काय त्या तांदळाला चाटायचं का? आपण समजून घ्या मला जे सांगायचंय. ज्ञान असणं चांगली गोष्ट आहे, पण ज्ञानाला घेऊन देवाच्या सानिध्यामध्ये पवित्र आत्म्याच्या अग्नीमध्ये त्या तांदळाला वचनाचं पाणी आपल्या जीवनामधल्या स्वाभाविक गोष्टीचं मीठ आणि पवित्र आत्म्याच्या अग्नीवरती जोपर्यंत तो तांदूळ भात बनून फुगून वर येत नाही, तोपर्यंत ते तांदूळ कुणाच्याही उपयोगाचं नाहीये, फक्त वास घ्यायचं आणि जायचं. म्हणून कित्येक लोक म्हणतात वा वा वा, खूप चांगलाच संदेश येतो, वास घेतात आणि जातात. फक्त लोगोस भात नाहीये, रेमा नाहीये तिथं. रेमा जर असेल ना, मला सांगू द्या, त्या रेमाच्या द्वारे तो शिजलेला भात जरी त्याच्या बरोबर खायला काय नसेल, एके काळामध्ये आम्ही त्याच्यामध्ये नुसतं मसाला टाकून, गरिबीमध्ये मसाला आणि तेलाचे दोन थेंब टाकून कालवून आम्ही तो भात खाऊन शाळेला निघून जायचो. पण तो ते अन्न सुद्धा आम्हाला लाभदायक होत, शक्तिवर्धक होत. पण आमच्या आईने जर तांदूळ ठेवले, तांदळाचा भात केला नाही, तर काय उपयोग आहे त्या तांदळाचा? भले मग ते राशनचे तांदूळ का असाला. मला सांगू द्या, बरेच लोक आहेत ना फक्त तांदळाचा बासमती तांदूळ, मोगरा तांदूळ, इंद्रायणी तांदूळ, फक्त निरनिराळे तांदळ यायला आहेत. कुठून? बंगालचा तांदूळ, साऊथचा तांदूळ, पंजाबचा तांदूळ, निश्चित तांदळ येत आहेत, पण भात कुणी द्यायला? समस्या ती आहे आज आमच्या ख्रिश्चनिटीची. भरपूर तांदळ मिळेल, कोणी कोणाला म्हणतात माझ्याकडे हे तांदूळ आहे, माझ्याकडे ते तांदूळ आहे, माझ्याकडे हे टीचिंग आहे, माझ्याकडे ते टीचिंग आहे. आम्ही पण ते टीचिंग घेऊन त्या तांदळाचा भात कधी करणार तू? फक्त आम्ही ज्ञान देतोय, नुसतं प्रश्नार्थी गोष्टी करत आहे. पण का? मी स्वतः वैयक्तिकरित्या रेडीमेड घेऊन द्यायला खूप इझी आहे. आता आमच्या पुण्यामध्ये जे पुन्हा एक सण चालू होते, जे आता उबेरवाले आहेत, झोमॅटोवाले आहेत, ते सुद्धा आणून देतात घरापर्यंत अन्न, घरापर्यंत आणून ते जेवण पुरवतात. पण मला सांगू द्या, ते बनवत नाही, ते फक्त डिलिव्हरी बॉयचं काम करतात. माझा प्रश्न हा आहे, तुम्हाला डिलिव्हरी बॉय म्हणून काम करायचंय का तुम्हाला स्वतः तुमच्या मंडळीला आणि तुमच्या लोकांना स्वतः व्यक्तिगतरित्या ते चांगलं जेवण बनवून तुमच्या लोकांना द्यायचंय? आज अनेक ज्ञान आहे, तसंच कुठेतरी जाऊन पुढे सरकत असेल, पण मला सांगू द्या, घ्या तुम्ही जगाचं ज्ञान, पण त्याच्यासाठी स्वतःच श्रम करा. आणि देवाच्या वचनाला फक्त लोगोस म्हणून दाखवू नका, तर देवाचं वचन रेमा आहे हे देखील दाखवा. देवाचं वचन योहान 7:63 सांगतं, जीवन आणि आत्मा आहे. देवाचं वचन मधाहून गोड पण आहे, कडू दवण्याप्रमाणे पण आहे. देवाचं वचन दुधारी तलवार पण आहे, देवाचं वचन हातोड्यासारखं पण आहे. देवाच्या वचनाला दोन्ही अँगलनी आम्ही आजपर्यंत या गोष्टी सांगत नाहीये, आणि आज सत्य दडवून ठेवले, आणि म्हणून आज कुठेतरी लोकांची फसगत होत आहे. मला आठवतं की एक माझ्या ओळखीमध्ये खूप एक अनावंटक एक सिस्टर होत्या, मी नाव घेणार नाही त्यांचं, त्यातूनच सेवा करतात. तर त्या सिस्टरच त्यांचं बिब्लिकल नॉलेज, ते बायबल कॉलेजला जायच्या आधी, मी बायबल कॉलेजच्या विरुद्ध बोलत नाहीये, बायबल कॉलेजमध्ये जायच्या आधी त्यांच्या इतक्या मिटिंगा व्हायच्या,
आणि इतकं सुंदर रेव्हल्युशन असायचं, ज्यावेळेस संदेश झाला ना लोक पश्चातापासाठी गुडघ्यावरून रडायचे आणि पश्चाताप करायचे, आणि कुणीतरी त्यांच्या डोक्यात सांगितलं बायबल कॉलेजला तुम्ही गेलं पाहिजे, तुम्ही हे केलं पाहिजे, त्यांनी बायबल कॉलेज अटेंड केलं सिस्टमनी. पण त्याच्यानंतर झालं असं, तिथून आल्यानंतर जो त्यांच्याकडं पहिले रेमा वर्ड होता तो रेमा वचन गेलं आणि फक्त लोगोस यायला लागलं आणि तिथं फक्त ज्ञान आलं, ज्ञान, भौगोलिक ज्ञान. म्हणजे उदाहरणार्थ बाबा यवियो मध्ये बार्तोमय भीक मागत होता, मग यवियो काय होतं, यवियोला काय म्हणायचे, यवियोचा इतिहास काय होता, यवियो मध्ये काय चालायचं, सगळा वेळ फक्त इतिहास सांगण्यातच जातो. परंतु प्रॉपर जे वचन द्यायचे, समोर जे लोक बदलेत त्यांना तुमच्या इतिहासात इंटरेस्ट नाहीये, त्यांना तुमच्या संदर्भामध्ये इंटरेस्ट नाहीये. आज अनेक लोकांना हे देखील समजत नाहीये की मी प्रिचिंग करावं का टीचिंग करावं, टीचिंग करावं का प्रिचिंग करावं, मी बोध द्यावा का संदेश द्यावा हे पण समजत नाही. आज अनेक इतके महान बुद्धिमानी लोक आहेत, त्यांच्या समोर बसलेला क्राऊड जो असतो एकदम साधारण लेवलचा असतो, पण ते संदेश एकदम हाय लेवलचा देतात आणि समोर लय मोठं जबरदस्त बोलले, पण ती बोलली तुला समजलं का काय, तो बोलला तुला समजलं का काय, तुला काहीतरी त्याचा फायदा झाला का. हालेलुया. आज अनेक ठिकाणांमध्ये याच गोष्टी चालल्या. मला सांगू द्या, जे प्रचारक येतात, आज मी मुद्दाबून नाम देखील घेतो, पास्टर राजू अल्लाट आपल्यामध्ये लाईव्ह मध्ये पाहत आहेत. मी विशेष करून त्यांचे मेसेजेस त्या वेळेमध्ये मी फ्री आहे पाहत असतो आणि नवीन नवीन काय गोष्टी आम्हाला तिथून शिकायला मिळतात त्या गोष्टी चांगल्या ज्ञानाकडून पण नाही मिळत. काय? कारण जो देवाच्या सानिध्यात समक्ष बसतो, देवाची वाणी ऐकून जो देतो ना, ते जो शिजलेला भात, मला सांगू द्या आज फक्त भात नाही, त्या भातामध्ये आता तुम्ही त्या ठिकाणामध्ये त्याला पुलाव बनवा, त्याला बिर्याणी बनवा, नुसते तांदळ देऊ नका. आज जिथं तिकडं जाईल नुसतं तांदूळ वाटत आहेत, या तांदळाने पोट भरणार नाही हो. आम्हाला परिपक्व अन्न देणं गरजेचं आहे आणि प्रत्येक प्रचारकाचं एक कर्तव्य आहे की ज्या वेळेला मी येतो त्यावेळेला माझ्याकडून लोकांनी फक्त ज्ञान घेऊ नये तर ज्ञानाबरोबर त्यांच्या जीवनामध्ये असा बोध यावा आणि त्यांना जाणीव व्हावी की निश्चित मी आज कुठंतरी बदललो पाहिजे. नाहीतर मग काय, जसं हो पाळक साहेब खूप सुंदर उपदेश होता, काय होता, घरी गेल्यावर त्यांना पुन्हा फोन करून विचारा, त्यांच्या काही लक्षात राहणार नाही काय उपदेश होता. हालेलुया. पण ज्याच्या अंतकरणामध्ये एक जरी वचन जाताना तो आयुष्यभर कधी विसरत नाही. हालेलुया. आज मला तशा लोकांविषयी खूप कळकळ आहे. मी प्रार्थना करते देवा की अशा लोकांना उभं कर की जे लोगोस बरोबर रेमा पण देतील. नुसतं लोगोस कामाला येणार नाही, नुसतं थिओलॉजिकल नॉलेजने कुणाचं जीवन बदललं जाणार नाहीये. आज आम्हाला दोन्ही गोष्टीने आम्हाला पाहावं गरजेचं आहे. हालेलुया. आणि या गोष्टीवरती आम्हाला आज अध्ययन करून आम्हाला आमचं जीवन तपासणं गरजेचं आहे. तर जुन्या करारचं एक वचन आपण निवडलं, स्तोत्र 119 वचन 11, आणि नव्या करारचं एक वचन आपण घेणार आहोत, दुसरे पेत्र पहिला अध्याय आणि वचन 3 आणि 4. ज्याने तुम्हाला आम्हाला आपल्या गौरवासाठी व सात्विकतेसाठी पाचारण केले, त्याच्या ओळखीच्या द्वारे त्याच्या ईश्वरी सामर्थ्याने जीवनास व सुभक्तीस आवश्यक असलेल्या आवश्यक असणाऱ्या सगळ्या गोष्टी बायबल सांगता आम्हाला देऊन ठेवलेल्या आहेत. पुढे बायबल सांगत, त्यांच्या योगे नीट ऐका, मौल्यवान व अति महान अशी वचन आपल्याला देण्यात आलेली आहे. मौल्यवान आणि अति महान आम्हाला काय दिलेलं समजत नाही. आम्हाला देवाने मौल्यवान आणि अति महान अशी वचने आपल्याला देण्यात आलेली आहेत, यासाठी की आता वचन कशासाठी देण्यात आली माहिती का, आम्हाला नुसतं प्रचार करायला नाहीये, नुसतं आपलं ज्ञान पाजळायला नाहीये, नुसतं आपलं दाखवायला नाही की मला खूप वचन माहितीये. वचन का दिली ना ते समजून घ्या, यासाठी की त्यांच्याद्वारे म्हणजे त्या वचनांच्या द्वारे तुम्ही वाचणे पासून उत्पन्न होणारी जगाची भ्रष्टता चुकवून ईश्वरी स्वभावाचे वाटेकरी व्हावे. हालेलुया. व्हॉट इज द पर्पज ऑफ वर्ड ऑफ गॉड? वी शुड बिकम लाईक गॉड, लाइकनेस ऑफ गॉड. आम्ही देवाच्या ईश्वरी स्वभावाच्या, नेचर ऑफ गॉड, देवाचं नेचर, देवाच्या स्वभावाचे आम्ही वाटेकरी व्हावे, देव नाही व्हावे. काही लोक देव व्हायला लागलेले आहेत, त्यांना असं वाटतं की आपणच देव भारी आहेत, आपल्याशिवाय काय नाहीये.
मला सांगू द्या, ज्या लोकांमध्ये असा अहमपणा आलेला आहे त्यांचं आत्मिक जीवन कुठंतरी नाशाच्या मार्गात आहे. देवाचं वचन स्तोत्र 111 मध्ये सांगतं की देवा मी तुझ्या विरुद्ध पाप करू नये म्हणून मी तुझं वचन माझ्या मनात सांभाळून ठेवलेलं आहे. आणि या ठिकाणामध्ये 2 पेत्र पहिला अध्याय मध्ये या ठिकाणामध्ये मी ज्या वाचलं बायबल सांगतं की देवाचं वचन जे मौल्यवान आणि अतिमान आहे यासाठी दिले की आम्ही जगाची भ्रष्टता जी वासना ती चुकवून आम्ही ईश्वरी स्वभावाचे वाटेकरी व्हावे. म्हणजे काय व्हावे माहितीये का, आम्ही स्वर्गीय बिझनेसचे बिझनेस पार्टनर व्हावे. आज अनेक लोक शेअर्स घेतात बिझनेसचे, मी या कंपनीचा शेअर्स घेतला मी या बिझनेसचा पार्टनर आहे. मला सांगू द्या का तुमच्याकडे स्वर्गाच्या बिझनेसचे किती शेअर आहेत? तुम्ही स्वर्गाचे बिझनेसचे भागीदार आहात का? वाटेकरी म्हणजे भागीदारी कुणाला मिळते माहितीये का? जे वाटा कुणाला मिळतो माहितीये का? जो भागीदार आहे. आणि भागीदार कोण होतो माहितीये का? की जो देवाच्या राज्याशी जुडलेला आहे आणि जो देवाच्या राज्यामध्ये तो बिझनेस करत आहे. बिझनेस म्हणजे तुम्ही आता हे डोक्यात नका आणू की एखाद्या चर्च मध्ये 1000 लोक येतात म्हणजे तो खूप मोठा बिझनेस म्हणे. गर्दीमध्ये दर्दी होऊ नका. जिथं गर्दी आहे म्हणून तिथं तुम्ही समजू नका की देवाचा खूप मोठा बिझनेस चाललेला आहे. तिथं देवाचा बिझनेस नाही, तिथं त्या सेवकाचा बिझनेस चाललाय तेल पाणी विकून. बिझनेस कोणता आहे माहितीये का? बिझनेस तो आहे ज्या चर्च मध्ये जो सेवक आहे ज्याने लोकांना ते वचन दिले त्या वचनाद्वारे त्या मंडळीचे लोक ईश्वरी स्वभावाचे वाटेकरी झालेत. चर्चच्या गर्दी विषयी बोलत नाहीये मी. ज्यांच्या मंडळीमध्ये ईश्वरी स्वभावाचे लोक आहेत, जे कडूपणा सोडून क्षमा करतात आणि क्षमा मागतात, जे भयात नव्हे तर देवाच्या धैर्यात राहतात, जे दुःखात नव्हे तर देवाच्या शांतीमध्ये राहतात, जे निराशेत नव्हे तर देवाच्या गौरवात राहतात, असे जे मंडळीमध्ये, मग तिथं 10 लोक जरी असेल ना त्या मंडळीमध्ये, तर मला सांगू द्या त्या मंडळीचा पाळक देवाच्या राज्यामध्ये मोठा शेअर ठेवणार आहे. कारण जर एक आत्मा देवाच्या राज्यामध्ये येतो आणि तो देवाच्या इच्छेनुसार जर चालतो तर एका आत्म्यासाठी स्वर्गामध्ये मोठा डीजे वाजतो. तर असे 10 लोक जरी ईश्वरी स्वभावाचे वाटेकरी त्या कुटुंबामध्ये त्या सेवकाच्या कुटुंबात असतील त्याच्या मंडळीत असतील तर मला सांगू द्या ती 10 लोकांची जी गर्दी आहे ना ती 10 करोड लोकांवरती भारी आहे. हे डोक्यामध्ये आणू नका. काही लोकांच्या डोक्यामध्ये असा संभ्रम आहे की या ठिकाणामध्ये एवढी गर्दी आहे म्हणजे लय पॉवरफुल चर्च आणि पॉवरफुल माणूस. अहो रामदेव बाबाच्या मीटिंग मध्ये पण त्याच्यापेक्षा 10 गुणा मोठी गर्दी असती. हालेलुया. यामुळे डोक्यामधून हा चुकीचा कन्सेप्ट काढून टाका. गर्दीमध्ये पुन्हा सांगतो दर्दी होऊ नका. जिथं गर्दी असती ना तिथं माणूस जातो आणि तिथं नेमकं त्याची फसगत होती. एक तर त्याचं पाकिट मारलं जाईल, एक नाहीतर चुकीचं काहीतरी त्याच्या गर्दीमध्ये गडबडीमध्ये फाटक्या नोटाच त्याला येतील किंवा जो काही माल घ्यायला गेलेला तो माल पण काहीतरी अपूर्णच येईल. का? गर्दीमुळं. हालेलुया. अनेक लोकांना असं वाटतं गर्दीमध्ये, काही लोक खाण्यापिण्याच्या बाबतीमध्ये पण जिथं गर्दी आहे ना तिथंच पाय ठेवायचा. पण मला सांगू द्या तिथंच कुठंतरी असं होतं की एका दिवशी आमची फसगत होती. मला सांगू द्या मी काय सांग, मी आज पाया घालतोय. त्यामुळे जस्ट मी तुमच्याबरोबर जनरल टॉक करता करता मी तुमच्याबरोबर आजचा संदेश देत आहे. आणि माझा जो विषय आहे त्या विषयाला मी सोडणार नाही, त्या विषयाला धरून मी चाललेलो आहे. आज बरेच लोक आहेत आज त्यांच्या जीवनामध्ये जे छोट्या मोठ्या पापमय गोष्टीवरती विजयी नाहीयेत. मग छोट्या मोठ्या गोष्टी काय? काही लोकांच्या मला ते सांगायला तर खूप आवडतं. अब्रामाची दासी होती, त्या दासी ती दासीचं नाव होतं हगार आणि ती होती मिसरी. अब्रामाने बेरशेबाच्या रानामध्ये मिसरी दासी सोडून टाकली. पण आमचे काही लोक आहेत ना त्यांच्या मिसऱ्या अजून सुटाना. एका बाजूने एवढं चालते आणि त्याचबरोबर ठरलेल्या वेळेमध्ये इकडून तिकडे तिकडून इकडे भुरकन उडती सोईकडे. आज मला सांगू द्या आज अनेक लोक या छोट्या मोठ्या पापामध्ये गोष्टी. आणि मला सांग छोट मोठ बोलायचं नाही, मला पाप ते पाप आहे. छोटा पापी मोठा पापी असं काही नाहीये. मग छोटे मोठे व्यसन जे लोक म्हणतात तंबाखू असो सिगरेट असो गुटखा असो, मग त्याच्या बरोबर एखादा व्यक्ती जर ब्राऊन शुगर घेणारा असो ना तर तंबाखू खाणारा आणि ब्राऊन शुगर पिणारा एकाच लेवलचे पापी आहेत.
देवाच्या दृष्टीने एकच आहे. आणि काय लोक म्हणतात, सोडतो मी, सोडते मी, मला सांगू द्या, कान उघडून ऐका. या पापमय गोष्टींवरती जर तुम्ही विजय होऊ शकत नाहीये तर त्या सैतानाच्या कुयुक्त्यांवर कधी विजय होणार? आम्हाला वचन माहिती आहे, सैतानाच्या कुयुक्त्यांवरती विजय होण्यासाठी ख्रिस्ती मनुष्याची शस्त्रसामग्री धारण करा. धारणाचं शरस्थान, विश्वासाचं ढाल, नीतिमत्वाचं वृत्तस्थान, आत्म्याची तलवार, सत्याचा कमरबंद, सुवार्तेच्या वाहना चढवा आणि जाऊन युद्धाला सुरुवात करा. इथं अजून तंबाखू सुटाना, बिड्या सुटाना, सिगरेट सुटाना, गुटखे सुटाना आणि कुठून आम्ही विजय होणार? म्हणून मी म्हटलं की हा मेसेज जो आजपासून चालू होईल थोडासा गंभीर विषय आहे. यामध्ये कदाचित कुणाला टोचल, कुणाला बोचल, कुणाला चुरचुरल, कुणाला त्रास होईल तर नो प्रॉब्लम. कारण की जो संदेश जाणीव करून देत नाही तो संदेशच नाहीये. हालेलुया. पेत्र पहिल्यांदा उभा राहिला पेंटिकॉस्टच्या दिवशी. आम्ही लय लोक म्हणतो, कोणत्या फेटचे तुम्ही? आम्ही पेंटिकॉस्टल फेटचे. आणि पेंटिकॉस्टल फेट मध्ये उभे राहतात, एकाला बी चुरचूर लागत नाही बोलताना. एकाच्याही जीवनामध्ये काम होईना. नुसतं नावाने आम्ही रबा रबा बोललो म्हणजे पेंटिकॉस्टल होत नाही. पेंटिकॉस्टल प्रीचरची ओळख हे आहे की पेंटिकॉस्टच्या दिवशी पेंटिकॉस्टल प्रीचर पेत्र उभा राहिला तेव्हा 3,000 लोकांच्या हृदयाला चुटपुट लागली. आणि त्या दिवशी त्यांनी शिक्षण घेऊन येशूवर विश्वास ठेवून बाप्तिस्मा घेऊन त्या मंडळीमध्ये सहभागी झाले. नुसतं नावाने पेंटिकॉस्टल होत नाही हो. आज मला सांगू द्या, काय माझ्या जीवनामध्ये अशी कोणती गोष्ट आहे? काय असं कुठलं व्यसन आहे? काय अशी कोणती गोष्ट आहे? काही लोक तर मी सुरुवातीच्या काळामध्ये होतो, मला असे काही लोक भेटले आणि ते म्हटले, पाळक साहेब आम्ही ती व्यसन करतोय की जे बायबल मध्ये लिहिलेलं नाहीये. म्हणलं म्हणजे? बोले दाखवा बाबा बायबल मध्ये शोधून तंबाखू कुठं लिहिले, दाखवा बोले बायबल मध्ये शोधून सिगरेट कुठं लिहिले, बायबल बायबल मध्ये शोधून दाखवा गुटखा कुठं लिहिले. त्यांना मी सिम्पल वे मध्ये सांगितलं, कुठलंही व्यसन करा त्या व्यसनावरती एक वॉर्निंग लिहिलेली असती. ती वॉर्निंग काय लिहिलेली असती? म्हणलं त्या सिस्टमला, म्हटलं हो लिहिली ना वॉर्निंग, हे व्यसन करणं तुमच्या शरीराला घातक आहे. सिगरेट स्मोकिंग इज इंजुरियस टू युअर हेल्थ. टोबॅको शेविंग इज अ इंजुरियस टू युअर हेल्थ. गुटखा शेविंग इज इंजुरियस टू युअर हेल्थ. मिश्री लाविंग टू इंजुरियस युअर हेल्थ. प्रत्येक व्यसन जे शरीराला घातक आहे सरकार त्या ठिकाणामध्ये प्रिंट करून देते. बरोबर. मग त्यांना म्हटले काम करा. आता पहिले करीन करत पत्र 3 वचन 16 वाचा. सिस्टमनी पण काढला आणि वाचायला लागले. तुमचं शरीर हे देवाचं मंदिर आहे हे तुम्हाला ठाऊक नाही का? कारण माझा आत्मा त्यामध्ये वास करतो. जो कोणी या शरीराचा नाश करल त्याचा मी नाश करल. कारण देवाचं मंदिर हे पवित्र आहे आणि ते तुम्ही आहात. हालेलुया. मी त्या सिस्टमला सांगितलं, म्हणजे सिस्टम जर सरकार सांगते की हे व्यसन तुमच्या शरीराला घातक आहे आणि बायबल सांगते तुमचं शरीर देवाचं मंदिर आहे, मग हे व्यसन करून तुम्ही देवाच्या चर्चला जर भ्रष्ट करतात तर तुम्ही देवाच्या नजरेमध्ये खरोखर पापी ठरता. तुम्ही ठरवायचं, मी तंबाखू खाऊन, गुटखा खाऊन, मिश्री लावून, सिगरेट ओढून. काही लोक काही लोकांच्या बोलण्याची पद्धत पडले भावी भावी. हाय क्लास मध्ये असेल ना, हाय क्लास मध्ये म्हणतात ड्रिंक्स घेऊन आलो, ड्रिंक्स. ऑफिसची पार्टी होती म्हणून कधी कधी घ्यावं लागतं पाळसाहेब आम्हाला ड्रिंक. त्यांच्या पद्धतीने ड्रिंक म्हणतात. मध्यम वर्गामध्ये मद्य म्हणतात आणि झोपडपट्टीमध्ये दारू म्हणतात. पण तिन्ही गोष्टी ज्या आहेत ना ते मनुष्याला झुलवणाऱ्या आहेत, जे मनुष्याला पापाकडे नेणारे आहेत. आणि या तिन्ही गोष्टी कधी काही लोक आम्ही रोज घेत नाही, आम्ही कधी कधी घेतो आणि बोलतात मी ह्याच्यासारखं मी नाहीये. म्हणून मी म्हटलं छोटा पापी मोठा पापी असा काय नाहीये. शेण थोडं खावा किंवा ताट भरून खावा, शेणच खाल्लं म्हणतात त्याला. आज हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. कदाचित माझे शब्द म्हणून म्हटले की थोडं आज त्या बाबडीच्या काट्यावाने असतील, परंतु मला सांगू द्या की आज आमच्या जीवनामध्ये परिवर्तन झालं पाहिजे. म्हणून मी स्टेप बाय स्टेप घेऊन आलो. दुःखावर कसं विजय होताल, भयावर कसं विजय होताल, निराशेवर कसं विजय होताल, कडूपणावर कसं विजय होताल. आणि म्हणून मी आता तुम्हाला या 5 पॉइंटवर आलोय, पापमय गोष्टींवर कसे विजय होतात. बातात अरे मोठ्या मोठ्या गाणं बी गातात, मिसऱ्या लावणारे येशूने शैतान को हरा, काय गाणं बी गातात, शैतान हरा हुआ मेरा येशू विजय हुआ.
अरे तो हसतोय तुमच्यावरती, तू विजय नाहीये मी विजय आहे, कारण तू अजून ते चुकीच्या गोष्टी करतोय। व्यसनी गोष्टीचं पाप असो, शारीरिक गोष्टीचं पाप असो, व्यवहारिक गोष्टीचं पाप असो, नाते संबंधामधलं पाप असो, अनैतिकतेचं पाप असो, कोणतीही पाप असो, या पापावरती आज मनुष्य जयवंत होत नाही। आज कित्येक असे आहेत जरी शारीरिक पापामध्ये नाहीये, पण आज कित्येक असे आहेत ज्याला पोर्नोग्राफी म्हणतात। पोर्नोग्राफी याचा अर्थ अशुद्ध चलचित्र पाहणं। आज कितीतरी असे आहेत ज्या मोबाईलवर तुम्ही आता लाईव्ह करत आहे ना, त्या मोबाईल मध्ये अशा काही गोष्टी आहेत की तुम्हाला फक्त टच केले की सगळं उघडते, परंतु तिथं तुमची परीक्षा आहे की तुम्ही कुणाला खुश करताय। आज कितीतरी असे आहेत की या गोष्टीमध्ये आहेत। कितीतरी लोक भले शरीराने पाप करत नाही, पण अंतकरणामध्ये रस्त्याने जाता येता त्यांच्या डोळ्यामध्ये व्यभिचारणी सदाकदा भरलेली असते, त्यांच्या विचारामध्ये त्या गोष्टी आहेत। म्हणून येशू ख्रिस्ताने स्पष्ट सांगितला, जुन्या कराराचं शारीरिक पाप, पण नव्या कराराचं पाप तो म्हणतो, जर एखाद्याने एखाद्या स्त्रीविषयी मनामध्ये जर त्या वासनात्मक गोष्टी ठेवल्या, तर निश्चित त्याने आमच्या आपल्या अंतकरणात तिच्याबरोबर व्यभिचार केलाच आहे। असे कितीतरी व्यभिचार होत आहेत। कितीतरी आज ठिकाणामध्ये काही लोक बिझनेस म्हणतात, बिझनेस करतोय मी, चालतं छोटं मोठं त्याच्यामध्ये। मला सांगू द्या, छोटा असो मोठा असो, पाप ते पाप आहे। बायबल सांगतं देवाच्या पवित्र मंदिरा डोंगरावरती कोण राहील माहिती का, ज्याचे हात शुद्ध आहे, ज्याचं मन शुद्ध आहे, ज्याचे विचार शुद्ध आहे, तो त्या सिवन म्हटलेला पवित्र डोंगरावरती जाऊ शकतो। जे लपडेबाजी करून बिझनेस मध्ये इकडचं तिकडचं छक्के पंजे करून इकडचा थुका तिकडचा थुका लावणाऱ्या लोकांना, आज जरी मग तुम्ही मंडळीमध्ये करोडो रुपयाचं दान देत असाल ना, त्या दानाला देवाच्या दृष्टिकोनातून कवडी मोलाची किंमत आहे। परंतु तो कष्टाने आपलं जे कमवतोय, ज्याच्यावर आपलं कुटुंब सांभाळतोय, ज्याच्यातून आपल्या मंडळीला तो देतोय, त्या दानाविषयी देवाला अभिमान वाटतोय। मी सगळ्यात गोष्टी घेतोय, म्हणून मी नेहमी सांगतो की अनेक प्रचारक सांगताना एकच बाजू सांगतात, देवाचं वचन एकाच बाजूने सांगतात, पण प्रचार करताना देवाचं वचन जसं पृथ्वी गोल आहे ना, असं गोल फिरवून सगळ्या गोष्टी सांगा। परवा दिवशी पास्टर अल्लाटेने खूप सुंदर गोष्टीचं प्रकटीकरण दिलं, मला खूप आवडलं ते। काही लोक लटक्या वचनावरती सेवा करत आहेत, लटके वचन म्हणून इकडे लटकतात आणि तिकडे लटकतात। निर्मयाच्या ग्रंथामधून त्यांनी खूप सुंदर सांगितलं, मला सांगू द्या, तुमचं जीवन लटक्या वचनावरती असेल ना, तर तुम्ही लटकणारच असतात, इकडे लटक तिकडे लटक। म्हणून काही दिवस या मंडळीत लटकतात, काही दिवस त्या मंडळीत लटकतात, काही दिवस या सेवकाकडे लटकतात, काही दिवस त्या सेवकाकडे लटकतात, काही दिवस भविष्यवक्त्याकडे लटकतात, काही दिवस पास्टरकडे लटकतात। नुसती लटका लटकी चाललेली आहे का, तर लटक्या वचनावरती सेवा आहे। माझी सेवा लटक्या वचनावर नसावी, तर माझी सेवा ज्या देवाने मला जी अनमोल आणि अति महान वचन दिलेली आहे, ज्याच्याद्वारे मी सर्व जगाची भ्रष्टता चुकून या वासनेतून मुक्त होऊन मी ईश्वरी स्वभावाचा वाटेकरी व्हावा, यासाठी देवाने मला त्याचं वचन दिलेलं आहे। फक्त ज्ञान घेऊन आम्हाला फक्त बुद्धिजीवी किडा व्हायचं नाहीये, तर आम्हाला आचरणामध्ये पवित्र जीवन जगणारा व्यक्ती व्हायचंय। हालेलुया। मला नेहमी पास्टर यशराज गोंधळ यांचं नेहमी स्टेटमेंट आवडतं, ते कधी कधी अनेक प्रचारामध्ये ते सांगतात, ते म्हणतात की माझ्या मुलांनी ज्या वेळेला माझे मुलं ज्या मोठे होतील, सेवेत येतील किंवा बिझनेसमॅन होतील, नोकरी करतील, त्यावेळेला माझ्या मुलांनी माझ्याविषयी माझ्या बाहेरच्या जगामध्ये हे सांगू नये की माझा बाप खूप मोठा पास्टर आहे, खूप जबरदस्त त्याची सेवा आहे। माझ्या मुलांनी हे सांगू नये, तर माझ्या मुलांनी ही साक्ष द्यावी, हा माझा बाप हा एक निर्मळ सेवक आहे, पवित्रतेने युक्त होऊन देवाची सेवा करतोय, ही साक्ष तुम्हाला आणि मला पाहिजे। हालेलुया। खूप मोठी सेवा माइटी मॅन ऑफ गॉड म्हणून काही नाहीये, ते माइटी मॅन ऑफ गॉड मध्ये चांगले चांगले माइटी मॅन ऑफ गॉड ट्रिपल जी मध्ये पडले, गर्ल ग्लोरी अँड गोल्ड ट्रिपल जी। आज कित्येक मोठे मोठे स्वतःला अभिषिक्त म्हणवणारे जगाच्या सुख सुविधामध्ये आज झोपलेले आहेत, अशा गोष्टीमध्ये अडकून पडलेले आहेत। पण मला सांगू द्या, मला आणि तुम्हाला आज मी हा पाया घालत आहे काय, माझ्या जीवनामध्ये माझ्या अंतकरणात मी काय जपून ठेवले। आज जर मला या पापमय गोष्टीवरती, जर मला या छोट्या मोठ्या व्यसनावरती विजय मिळवता येत नाही, तर मला सांगू द्या, आमचं जीवन ख्रिस्ताच्या कृपेला व्यर्थ करत आहे। गोष्टीवरती जर मी विजय मिळवत नाहीये, तर मी हा विश्वास दर्शवितो, येशूवरील विश्वास, येशूचं
लागलं येशूचं सामर्थ्य येशूचं नाव मला या गोष्टीतून सोडवण्यामध्ये असमर्थ आहे. काय लोक म्हणतात करूया, काय लोक म्हणतात 31 नाईटला प्लॅन करतात 31 डिसेंबरला की आजपासून सगळं बंद, पण 1 तारखेपासून डबल होते सुरू. ज्याला बदलायचं ना त्याला माहितीये की आजच तारणाचा दिवस आहे, आजच परिवर्तनाचा दिवस आहे, आजच जीवन बदलण्याचा दिवस आहे, आजच पवित्र जीवन जगण्याचा दिवस आहे. येशू ख्रिस्त कुठल्या डिनॉमिनेशनला घ्यायला येणार नाही हो. काही लोक खूप आराधनेमध्ये गातात गिटार बिटार घेऊन, स्वर्गाच्या राज्यात मी चाललो तारणाच्या होडीत, तारणाच्या होडीत तिथे मी पाहिल मोशेला काठी तेथे नसणार, मोशे तेथे असणार काठी तेथे नसणार, स्वर्गाच्या गौरवी राजा. स्वर्गाच्या राज्यात मी चाललो, पण सवाल हा आहे स्वर्गाच्या राज्यात तुला तो नेणार का? कोण जाणार आहे त्याच्या राज्यात? हु विल गो विथ इन हिज रॅप्चर? कोण जाईल त्या रॅप्चर मध्ये? तंबाखू खाणारे, बिड्या फुकणारे, गुटखे खाणारे, कधी कधी आणि रोज घेणारे, चुकीचे व्यवसाय करणारे, बनावटी काम करणारे, लबाडी करणारे, अनैतिक पापांमध्ये अडकलेले, या सर्व अशुद्ध चलचित्रांमध्ये अडकलेले हे जातील? तुमची आराधना तुम्ही नाचून गाऊन किती ऍक्शन केली ना, ती ऍक्शन स्वर्गात नेणार नाहीये, तर तिथं कोण जाणार आहे? वचन रूपी जलस्नानाने जी वधू शृंगारलेली असल, वचन रूपी जलस्नानाने जिने आपलं ब्युटी पार्लर सजवलेलं असल, वचन रूपी जलस्नानाने जिने आपलं जीवन सुसज्ज केलेलं असल, देवाच्या आत्म्याच्या अग्नीने आणि ते तेल तिच्या भांड्यात म्हणजे तिच्या जीवनामध्ये असल, तीच वधू तो वर घेऊन जाणार आहे. सगळ्यांना नाही मिळणार चान्स. मला सांगू द्या, माझं एक छोटीशी चूक, एक सिंगल मिस्टेक मला देवाच्या राज्यात दूर ठेवू शकते. भले भले लोक गेले हो, मला सांगू द्या, भले भले लोक या गोष्टीमध्ये बोलणारे पण आज कुठंतरी मागं पडलेत. मुर्दे उठवणारे आज ते मुर्द्यासारखे झालेत. ही गोष्ट मला आज खूप महत्वाची सांगायची. प्रियांनो, आम्हाला या गोष्टीतून आम्हाला खूप काही शिकण्यासारखी गोष्टी आहेत. आम्हाला बाहेरून जे जीवन आम्ही जगतोय ना, तेवढंच पॉवरफुल जीवन आम्हाला आतून पण जगायचंय. फक्त प्रेज लॉर्ड करतोय, हालेलुया करतोय म्हणून मला सांगू द्या की या ठिकाणामध्ये माझ्या जीवनातून माझी आत्मिकता प्रगट होत नाहीये. हे सगळे धार्मिकतेचे आव असतील, प्रेज लॉर्ड हालेलुया गॉड ब्लेस यू, पण माझ्या व्यक्तिगत जीवनात मी कसा आहे? आणि प्रत्येकाला आपलं जीवन माहिती आहे, कुणी कुणाची भविष्यवाणी सांगायची गरज नाहीये. मला ते भविष्यवक्ते दिसत नाही आजच्या काळामध्ये की जे मनुष्याचं पाप दाखवतील. आजचे भविष्यवक्ते फक्त मालपाणी दाखवतात, पाप नाही दाखवत. आजचे भविष्यवक्ते आपलं कसं फायदा होईल त्याच्यातून आपला दशावंश कसा निघेल तेवढंच सांगतात. ते भविष्यवक्ते नाथानसारखे भविष्यवक्ते दाविद राजा असताना त्याच्या तोंडावर जाऊन तो सांगतो तुझं पाप हे आहे जे तू अंधारात केले, येणाऱ्या दिवसात देव ते उजेडात आणत. कुठे गेले ते नाथानसारखे भविष्यवक्ते? मला आज तुम्हाला फक्त पाया घालतोय प्रियांनो. मी प्रॉपर मेसेज दिला नाही, मी माझे प्रॉपर गोष्टी तुम्हाला सांगितल्या नाही, फक्त मी आज पाया घालतोय. का? तर येणाऱ्या दिवसांमधून आपण डीप मध्ये जाणार आहोत. पाप याची व्याख्या काय? पापाची व्याख्या काय? पाप हा शब्द पहिल्यांदा बायबल मध्ये आला कुठं हो? कोण सांगेल पाप कुठं आला पहिल्यांदा? बायबल सांगत उत्पत्तीचा 4th अध्याय वचन 7 मध्ये देव स्वतः येऊन कायनाला येऊन म्हणतो, तू जर बरं करशील तर तुझी मुद्रा प्रसन्न राहील, बघ पाप दाराशी टपू नये. पाप दाराशी टपू नये. पापाचं काम आहे ते टपून बसलेलं असतं, आणि टपून बसलेला व्यक्ती अशाच व्यक्तीवरती आपली पकड धरतो किंवा अशाच व्यक्तीवरती तो हमला करतो किंवा हल्ला करतो किंवा झडप घालतो, त्याच व्यक्तीवर घालतो जो गाफिल आहे, जो जागृत नाहीये, जो तंद्रीमध्ये आहे, जो एकदम जगाच्या भूलभलैयामध्ये आहे, ज्याचं लक्ष नाहीये, त्याच्यावरतीच तो सावजासारखं त्या पारधीप्रमाणे तो त्या ठिकाणामध्ये अटॅक करतो. आज अनेक लोक म्हणतात अटॅक झाला, इथं पडलो तिथं पडलो. का? म्हणून पौल येशू ख्रिस्त गेशिमाने बागेमध्ये काय म्हणतो, जागृत राहून प्रार्थना करा. नुसती प्रार्थना नका करू, जागृत राहा. उत्पत्ती 4:7 मध्ये पहिल्यांदा पाप या शब्दाचा उल्लेख आला. पापला इंग्लिश मध्ये म्हणतात सिन,
SINCIN. आणि जर तुम्ही जर पाहिलं, तुम्ही ज्या गोळ्या घेता ना गोळ्या औषधाच्या, त्या औषधाच्या गोळ्यामध्ये ना तुम्हाला हा शब्द दिसून येईल. काय दिसत? डोकं दुखत असल तर घ्या अनासिन, ताप आला तर घ्या क्रोसिन, खोकला झाला तर घ्या बिटासिन. सगळीकडे येत. चर्मरोग आहे तर लावा क्रीम, सोफ्रामाई क्रीम. हा, प्रत्येक ठिकाणामध्ये सोफ्रामाईसिन क्रीम. सिन काय दाखवत त्याच्यातून? हे शरीरामधले जे आजार आहेत ते पण एक पापच आहे, त्याच्यासाठी हे औषध काम करत आहे. मग आज मला सांगू द्या की देवाचं वचन आम्हाला जर आत्मिक मानसिक आरोग्य देतं, मग ते शारीरिक आरोग्य नाही देऊ शकत का? आज आम्हाला शारीरिक आरोग्यासाठी पण देवाचं वचन लागू आहे. एकच बाजू सांगून आम्हाला काम होणार नाही. थिओलॉजीच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर म्हणतात की 1 पेत्रो 2:24 असो, यशायाद्वारे पण 5 असो, त्यांचं म्हणणं हे आहे की थिओलॉजियन म्हणतात की हे वचन तुमच्या आध्यात्मिक आजारासाठी कोट करा. पण मला सांगू द्या, देवाचं वचन येशू ख्रिस्त म्हणतो योहान 7:63 मध्ये जीवन आणि आत्मा आहे. मग मी जर जीवन आहे, जिवंत आहे, मला आरोग्य कधी पाहिजे? मी जिवंत असतानाच. देवाचं वचन जीवन आणि आत्मा आहे. आणि इब्री 4:12 मध्ये देवाचं वचन सांगतं की देवाचं वचन सजीव व सक्रिय आहे, तीक्ष्ण व दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण आहे, जे मज्जा रज्जू हाड अस्थि यांना भेदून आर पार जाऊन मनाच्या आत्म्याच्या आतमध्ये जात. म्हणजे देवाचं वचन फक्त आत्मिक आरोग्यासाठी नाहीये तर शारीरिक आरोग्यासाठी देखील आहे. जे लोक जर कदाचित फक्त आत्मिक आरोग्य सांगत आहे तर त्यांनी दुसरी बाजू देखील सांगावी की देवाचं वचन शरीरालाही आरोग्य देतं, तसंच आत्म्याच्या शांतीला देखील उपयोगी येतं. अहो, देवाचं वचन जर निश्चित आत्म्यासाठी काम करतं तर मग आम्हाला शरीर दिलं का देवाने? हा, निश्चित तुम्हाला आरोग्य नाही मिळालं. तुम्ही काही वर्षापासून तुम्ही बिछाण्यावरती आहे, पण जरी तुम्ही आत्म्यामध्ये निरोगी आहात, तुम्हाला तुमचे शारीरिक आजार पण देवापासून दूर करू शकत नाही. आणि म्हणून संत पौल तीच गोष्ट सांगतो, जीवन मृत्यू स्वर्गदूत सैतान वर्तमानच्या गोष्टी भविष्याच्या गोष्टी खोलीतल्या गोष्टी उंचीतल्या गोष्टी अशा कोणत्याही गोष्टी देवाच्या प्रीतीपासून मला विभक्त करू शकत नाही. आम्हाला समजून घेणं खूप गरजेचं आहे. फक्त एक बाजू सांगून काम होणार नाही. आंधळ्या लोकांना हत्ती दाखवला, एका आंधळ्याने सांगितलं हत्ती खांबासारखा आहे, एकाने सांगितलं सुपासारखा आहे, एकाने सांगितलं पाईप सारखा आहे, एकाने सांगितलं रश्शी सारखा आहे. का बघ, ज्यांनी रश्शी सारखा म्हटलं त्यांनी फक्त शेपूट धरलंय, ज्यांनी खांबासारखं म्हटलं त्यांनी हत्तीचा पाय धरलाय, ज्यांनी पाईप सांगितलं त्यांनी हत्तीची सोंड धरली, ज्यांनी सुपासारखं सांगितलं त्यांनी हत्तीचं कान धरलंय. म्हणून प्रत्येकाचं नियम, पण त्यांच्या त्या स्टेटमेंटवर हत्ती तसा आहे हे सिद्ध होत नाही. म्हणून देवाचं वचन फक्त एक बाजूनी सांगून सिद्ध होत नाही तर त्याच्या चारही बाजू सांगणं गरजेचं आहे. तेव्हा जाऊन ती सिद्धता आम्ही देखील प्राप्त करू शकतो आणि दुसऱ्याला मिळवून देऊ शकतो. हालेलुया. या गोष्टी आज खूप महत्वाच्या आहेत आणि समजून घेणं खूप गरजेचं आहे. हालेलुया. ज्ञान असावं पण बायबल सांगतं ज्ञान फुगवत, पण देवाच्या प्रीतीमध्ये जे रेमा मिळतं ते देवाच्या अधिक जवळ घेऊन जात. आज म्हणून भले भले लोक ते आपल्या ज्ञानामुळे फुगून गेलेत आणि त्यांना असं वाटतं हा काय बोलणार आहे मला संदेश आणि ह्याच्याकडून मला काय मिळणार आहे. म्हणून आज बरेचसे लोक आज आपल्या जीवनामध्ये त्यांच्या या युगोमुळे कुठंतरी अडकून पडलेले. हालेलुया. मी फक्त पाया घातलाय. पापाची व्याख्या मी सांगून मग आपण प्रार्थनेमध्ये जाणार आहोत. पापाची व्याख्या 2 प्रकारे आपण सांगणार आहोत. तर पहिली व्याख्या तुम्हाला मिळेल याकोबाचं पत्र याचा 4:17 आणि वचन 17. चांगले करणे कळत असून जो ते करीत नाही त्याचे ते पाप आहे. याकोब 4:17. दुसरी व्याख्या आपण पाहणार आहोत रोमकरस पत्र 14 आणि वचन 23. आता काही लोक म्हणतात की बाबा तुम्ही हे वचन घेताय त्याचा संदर्भ खाण्यापिण्याविषयी आहे, विश्वासा दुर्बलतेविषयी आहे, पण मला सांगू द्या इथं विश्वासाविषयी आलेले. पण शंका धरणारा जर खातो तर तो दोषी ठरतो, कारण ज्याचे खाणे विश्वासाने नाही आणि जे काही विश्वासाने नाही ते पाप आहे. जे काही विश्वासाने नाही ते पाप आहे.
आज आम्ही जर विश्वासाने चुकीच्या गोष्टी सोडत नाही तर ते पाप आहे. आम्ही विश्वासाने जर आमच्यामध्ये बदलाव करत नाही तर ते पाप आहे. पापाची भली मोठी लिस्ट आहे माझ्याकडं. पापमय गोष्टींच्या बऱ्याचशा गोष्टी आहेत आपल्याकडं. आज पापाचा जन्म कसा होतो हा एक पॉइंट पाहून आपण प्रार्थनेमध्ये जाणार आहोत. याकोबाचं पत्र पहिला अध्याय वचन 14 आणि 15. मी फक्त आज फाउंडेशन घातलंय म्हणून तुम्हाला डीप मध्ये नेलं नाही, जर जनरल टॉक मध्ये तुम्हाला सांगितले. 14 याकोबाचं पत्र पहिला अध्याय वचन 14 आणि 15. प्रत्येक माणूस आपल्या वासनेने ओढला जातो व भुलविला जातो तेव्हा मोहात पडतो. म्हणजे याचा अर्थ मोह पाप नाहीये, मोहाला बळी पडणं पाप आहे. एखाद्या वेळेला तुमच्या डोळ्यासमोर जर ती घाण गोष्ट आलेली आहे तर ते पाप नाही होत, परंतु परपजली आवडीनी जर ती गोष्ट बघतो ना तर ते पाप आहे. हालेलुया, समजते का? मोह पाप नाही, मोहाला बळी पडणं पाप आहे. पुढं मग वासना गर्भवती होऊन पापाला जन्म देते आणि पाप परिपक्व झाल्यावर मरणास जन्म देते. हालेलुया, आज या गोष्टी खूप महत्वाच्या प्रियानो. आज मोठमोठ्या गोष्टी करत आहे, प्रॉफिटिकल गोष्टी चालल्यात, अनॉइंटेड गोष्टी चालल्यात, परंतु हा जो पाया आहे ना पाया ख्रिस्ती जीवनाचा लोक विसरत चाललेत. कोडगे वायलाले कोडगे, त्यांना जाणीव आहे ना पापाची. हो, कोडगेचा अर्थ समजतो का? मार मार, किती मार नाही लागत. जनावर जसं मार खाऊन खाऊन निबलगट होते ना, तसं आपले लोक झाले सध्या. कोड होतं ना, कोड कोड हे पापाचं दर्शक आहे. आणि जुन्या काळामध्ये तो शाप का म्हटलेला आहे, तो याजक जेव्हा तपासायचा त्या कोडावरती, ज्या त्या व्यक्तीला जर कुठली जाणीव होत नाहीये त्याच्यावर टिकले व्हायचं की हा कोडी आहे. आज अनेक चांगले शरीराचे लोक या पापमय गोष्टीमध्ये कोडी झालेले आहेत, ज्यांना जाणीव होत नाही, ज्यांना पश्चाताप होत नाही, ज्यांना आपली चूक समजत नाही, ज्यांना देवाविरुद्ध वागत आहे हे देखील समजत नाहीये. आज ते कोड लागलेलं आहे आणि ते कोड लागल्यामुळे ते कोडगे झालेले आहेत. पण मला सांगू द्या, देवाचं वचन ऑपरेशन करतं, ते कोड त्या ठिकाणामध्ये छाटून टाकतं. पण कोण ऑपरेशन करून घेईल? जे तयार आहेत, हा प्रभू. आजपासून मी या चुकीच्या गोष्टी सोडायला तयार आहे, आजपासून ही व्यसन सोडायला तयार आहे. बायबल सांगतो वासना गर्भवती होते आणि पापाला जन्म देते. वासना 3 प्रकारच्या प्रियांनो, वासना एकच नाहीये. तणाची वासना, मनाची वासना, धनाची वासना. त्याला आणखी शब्द घाला, लालच, लोभ. लोभ, तणाचा लोभ, शरीरामध्ये दुसऱ्याच्या शरीराची हाव, हवस, शरीराची वासना, शरीराचा लोभ. धनाची वासना, फक्त पैसा पैसा पैसा, मला पैसा शिवाय माझं काय नाहीये, पैशाचा लोभ. म्हणून सगळीकडे सेवकाई पासून बिझनेस पर्यंत लोभी लोक दिसतात. त्यांचं फक्त देव, म्हणून बायबल सांगतं की त्यांचा देव पैसा झालेला आहे. नंबर 3, मनाची वासना, म्हणजे आपल्या मनासारखं झालं पाहिजे. माझं गौरव, माझी इच्छा झाली पाहिजे, बाकी दुनियाचं काय होऊ द्या, माझं गौरव मला पाहिजे. म्हणून या 3 प्रकारच्या वासना ज्या वेळेला गर्भवती होतात त्यावेळेला पापाला जन्म देतं आणि ते पाप काय करतं, त्याच्या जीवनामध्ये मरणाला उपजवतं. परंतु आनंदाची गोष्ट ही आहे, मरणाची नांगी 2020 वर्षापूर्वी येशूने वधस्तंभ मोडलेली आहे. आमचं तारण झालं, आम्ही या पापातून मुक्त झालो. पण सवाल हा आहे, त्या दिवशी मुक्त झालो पण त्या दिवसानंतर का मी माझं जीवन नीटनेटक्या पद्धतीने येशूच्या माग ही पवित्रतेची धाव मी धावत आहे का? त्या दिवशी तारण झालं म्हणजे मी आज स्वर्गात जाणार नाही. माझं रोजचं जीवन याचा पडताळा मी केलं पाहिजे. हालेलुया, खूप गरजेची गोष्ट आहे प्रियांनो. माझ्याकडे इतक्या जबरदस्त प्रभूने आज गोष्टी दिलेल्या आहेत. या गोष्टीवरती मी फक्त तुम्हाला हलक्या फुलक्या गोष्टी थोडस तुम्हाला समजावं आणि तुम्ही समजून घ्यावं आणि आपल्या जीवनामध्ये, मला सांगू द्या, नाही भूत निघालं तुमच्याकडून नो प्रॉब्लम, परंतु पवित्रतेमध्ये राहा. आज होलीनेसचे संदेश गेले हो, आज संदेश फक्त बरकतीचे, चंगाईचे याच गोष्टीवर चालले. कुठे गेले पवित्रतेचे संदेश? काय पाया आहे आमचा? कोणत्या गोष्टीवर पाया घातलाय? खूप सुंदर पोस्ट फेसबुक वरती येते. अर्ली चर्चेस, म्हणजे प्राचीन चर्चेसचा उद्देश दिला होता. तिथं PPP आहे, प्रिझन, पर्सिक्युशन अँड पॉवर्टी. प्रिझन म्हणजे तुरुंगवास,
पर्सिक्युशन म्हणजे छळ, पॉवर्टी म्हणजे गरिबी. पण आता म्हणतात नाही 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 नाही, गरिबी कसली गरिबी, आम्हाला बरकत पाहिजे. काय सेवा होती त्यांची, सेवेचा आधार कशावर होता? सेवेचा आधार विश्वास, त्याच्याद्वारे पश्चाताप, तारण आणि न्याय, या तीन गोष्टीवरती त्यांची सेवा होती. प्रसिद्धांची पश्चाताप, तारण आणि न्याय या तीन गोष्टींवरती ते जाणीव करून द्यायचे. म्हणून लोकांना ते भय यायचं आणि मोठ्या संख्येने ते देवाच्या राज्यात यायचे. पण आता कुठे गेले पश्चातापचे संदेश, कुठे गेले तारणाचे संदेश, कुठे गेले भावी न्यायाचे संदेश? सगळे गातात ते नीले आसमा के पार जाएंगे मेरा येशु रहता हुआ. अब लेकिन जाएगा कैसा? जब तक तू ये पापमय जीवन को छोड़ेगा नहीं. कधी जाशील? तुझं ज्ञान तुला देवाच्या राज्यात नेणार नाही, तुझं सर्व तुला देवाच्या राज्यात नेणार नाही. तर देवाच्या एकच गोष्ट नेणार आहे, ज्या दिवशी तू पापावरती पुन्हा एकदा जयवंत होशील आणि त्या दिवशी जर येशू आहे तर निश्चित त्या दिवशी तुझं तिकीट कन्फर्म आहे, तू देवाच्या राज्यात जाशील. हालेलुया. आज काय करताय आम्ही यावरती आम्ही विचार केला पाहिजे. मी कुठलंच वचन डीप मध्ये गेलेलो नाही, फक्त जस्ट तुम्हाला आज पाया घातलाय आणि पुढे जाऊन आपण पाहणार आहोत पापमय गोष्टींवरती कोण विजयी झालं आणि काय मिळवलं त्यांनी आणि कोण अपयशी झालं आणि काय नुकसान झालं त्यांचं. पण एक सांगू द्या, जरी कदाचित मला पाहण्यापैकी बॅकस्लाइड झालेले असतील, कदाचित ते व्यभिचारामध्ये किंवा गुन्हेगारीमध्ये किंवा कुठंतरी चुकीच्या गोष्टीमुळे पापात पडले असेल, त्यांच्यासाठी एक वचन वाचतो. कारण की तुम्ही म्हणतात की आम्ही तर सुकलेले आहोत, पण त्यांच्यासाठी यिर्मयाह याचा 8वा अध्याय आणि वचन 4 मध्ये तो काय म्हणतो पा, परमेश्वर म्हणतो आणखी त्यांचा कोणी पडला तर पुन्हा उठत नाही काय, कोणी बहकला तर पुन्हा वळत नाही काय. याद कर तू कहा से गिरा, लौटा और मन को फिरा. याद कर तू कहा से गिरा, लौटा और मन को फिरा. पहला सा प्रेम तूने छोड़ दिया, यीशु से नाता तूने तोड़ दिया. पहला सा प्रेम तूने छोड़ दिया, यीशु से नाता तूने तोड़ दिया. भूल गया उसके बलिदान को, भूल गया उसके बलिदान को. कलवरी पे दी उसने जान को, कलवरी पे दी उसने जान को. याद कर तू कहां से गिरा, लौटा और मन को फिरा. चुकलाय नो प्रॉब्लम, पण त्याच्यामध्ये आणखी भर घालून सांगतो माझ्या भावा माझ्या बहिणी, रोमकरस पत्र 6वा अध्याय वचन हे पण सांगतं, कृपा वाढावी म्हणून पाप करतच राहावे काय, कदापि नाही. याच अध्यायावर पुढे देखील तो म्हणतो आम्ही कृपेच्या अधीन आहोत, नियमशास्त्राच्या अधीन नाही. आज लोकांनी कृपेचा विपर्यास केलाय. इंग्लिश मध्ये खूप सुंदर वर्ड आहे, ग्रेस इज नॉट लायसन टू डू सिन. कृपा पाप करण्याचं लायसन नाहीये, कृपा पवित्रतेमध्ये वाढण्याचा अनुग्रह आहे. म्हणून सारखं तेच पाप आणि तोच पश्चातापही करत बसू नका. एकदा त्यासाठी मेला तर मेला. हालेलुया. निश्चित चुका घडल्या असत, पण या आणि म्हणा बाबा मी स्वर्गाविरुद्ध आणि तुमच्या विरुद्ध पाप केले, क्षमा करणारा देव आहे आमच्याकडं. मी खूप सुंदर रीतीने मला देवाने या वचनातून खूप आशीर्वादित केले आणि या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. कदाचित हा संदेश बरकतीविषयी नसल, आरोग्याविषयी नसल, भरभराटीविषयी नसल, पण हा संदेश आत्मिक भरभराटीविषयी आहे. हा संदेश तुम्हाला देवाच्या राज्यामध्ये नेणारा संदेश आहे. हा संदेश भले तुमची परिस्थिती झोपडपट्टीची जाईल, परंतु हा संदेश तुम्हाला स्वर्गीय राज्यामध्ये देवाकडून मिळणाऱ्या त्या घरामध्ये नेणार आहे. ठरवा काय करायचं. आज या पापमय गोष्टीवर मला विजयी व्हायचं. का मी विजय होणार? देव मला विजयी करू शकतो. कसंही विजय व्हाल? देवाचं वचन. मी तुझ्या विरुद्ध पाप करू नये म्हणून हे देवा तुझं वचन मी माझ्या मनात जपून ठेवले. जे मनात आहे ना ते स्वप्नामध्ये येणार आहे. म्हणून काय म्हणतात, मला असं स्वप्न पडलं तसं, तुझ्या मनात ते म्हणून ते पडलं. मनी वसे ते स्वप्नी दिसे.
माझ्या मनामध्ये देवाचं वचन आहे, ते वचन मला आरोग्य वेळेस बोलताना मला वचन सहाय्य करतं. माझ्या जीवनामध्ये अशुद्धता असेल ते वचन अशुद्धतेच्या विरुद्ध उभं राहतं. माझ्या जीवनामध्ये संकट असेल ते वचन मला संकटात उभं करतं. आज मला ते वचन सांभाळायचं. काही जपून ठेवू नका, धन दौलत गाडी बंगला नोकरी छोकरी सोडा, पण आज देवाचं वचन मनात जपून ठेवा. ते वचन तुम्हाला पापावरती जयवंत करेल. आणि ते वचन म्हणजे कोण? प्रारंभी शब्द होता, शब्द देवाचा होता, शब्द देव होता, अवघे त्याद्वारे झालं, शब्द देहधारी झाला तो शब्द. ते वचन म्हणजे येशू, जो तुमच्या मनात राहतो, जो तुम्हाला जयवंत करतो. आज कुठल्या गोष्टीमध्ये प्रियांनो आम्ही पाहूया आपण आपल्या जीवनाला. आमचं जीवन आज आम्ही पुन्हा एकदा तपासलं पाहिजे. या क्वारंटाईन मध्ये, या सेकंड लॉकडाऊन मध्ये आज आम्ही कदाचित असताना, आज मला सांगू द्या, काही लोक कोरोना व्हायरसला धमकवायला लागलेत. कळानच नेमकं की सैतान असे कधी वाचे. मला तर सांगू द्या, जर कुठलाच इलाज व्हायला, कुठली लस मिळाना, कुठले व्हॅक्सिन बनाना, आज आम्हाला समजलं पाहिजे की संकट नेमकं कुणाकडून आहे. येशूने त्या वादळाला धमकावलं. ज्यावेळेस तो बोट मध्ये होता, तो वादळा सैतानापासून होता. निश्चित समजलं पाहिजे कुणापासून आहे. आज कोरोना व्हायरसला धमकावलं, पण देवाने जर समजा योनाप्रमाणे तो सुसाट्याचा वारा जर सोडला असेल, की आम्ही पुन्हा आमचं जीवन आत्मपरीक्षण करून आम्ही पुन्हा प्रार्थनेच्या वेदीवरती यावं, मग आम्ही त्या वादळाला म्हणजे देवाला धमकवायचं का? देवाच्या नावाने देवाला धमकवायचं? कुठे गेली आमची अक्कल? आज कळतच नाही लोकांना. आज ही परिस्थिती आली, या परिस्थितीमध्ये तो म्हणतोय आपलं जीवन तपास, आपलं तारण तपास. पुन्हा एकदा तुम्हाला तारणाचा बाप्तिस्मा घ्यावा लागेल. तारणाचा बाप्तिस्मा मी पाण्याचं म्हणत नाही. पुन्हा एकदा ते सगळं सोडून, या सर्व चुकीच्या गोष्टी सोडून, हे भ्रष्ट जीवन सोडून पुन्हा तो तारणाचा बाप्तिस्मा मला घ्यावा लागेल. पुन्हा मला समर्पण करायचंय, कारण येशू लवकर येतोय. मी आज हा पाया घातलाय. मी काही डीप नॉलेज दिलेलं नाहीये, पण इथून पुढं मी यामध्ये खूप डीप मध्ये घेऊन जाणार आहे. जर तुम्हाला डीप मध्ये यायचंय, मला सांगू द्या, आज तुम्हाला तयारी करणं गरजेचं आहे. पण आज बरेचसे लोक गाफील आहेत. पाप दाराशी टपू नये, काइनाला देव म्हटला, पण आज आम्हाला म्हणतोय उत्पत्ती 4:7 मधलं वचन आम्हाला सांगते, पाप दाराशी टपू नये. प्रकटीकरण 3:20 सांगत, पहा मी दाराशी आहे, कुणाला घ्यायचंय? पहा मी दाराशी आहे, जो मला आत घेईल मी त्याच्याबरोबर जेवल, तो माझ्याबरोबर जेवल. एका बाजूने येशू दार ठोकवत आहे, एका बाजूने पाप दाराशी टपू नये. मी कुठं लक्ष लावते? दोन्ही दारावरती, दोन्ही या ठिकाणामध्ये दारापाशी एक जण टपू नये, आणि एका बाजूने एक यायला तयार आहे, पण मी कुणाला आत घेणार? जग आणि जगाच्या गोष्टीला जर घेतलं तर तो टपू नये. लगेच कसाट्यामध्ये घेऊन, लगेच सावजाला जसं शिकार घेतो त्या प्रकारे तसं काम होत आहे. कुठे आहे मी? तयार व्हा, येशू लवकर येतोय. मी हा वचन म्हणून मी हा पॉइंट शेवटी घेतला. ही 5वी भूमी आहे. या भूमीमध्ये बरेचसे लोक आहेत. मी कितीतरी वर्षीपर्यंत ओळखतो, कितीतरी वाजवणाऱ्यांना बघतो, खूप चांगले हार्मोनियम वाजवतात. आला जगात आला, इतकं सुंदर भजन गातात, इतकं सुंदर कॅसिओ वाजवतात, आणि बाहेर जाऊन धुवा धुवा हो रा समा. चांगली वर्शिप करणारे, पण कधी कधी पार्ट्याही करणारे. काय जीवन आहे आमचं? कुणाला फसवतोय आम्ही? त्याला का? त्याला मोती बिंदू झालाय वर्षाला, की त्याला दिसत नाही आम्ही काय करतोय? काय करतोय आम्ही? याच तोंडाने रबा रबा रबा, आणि याच तोंडाने याचं असं हो आणि त्याचं तसं हो. बायबल सांगते एकाच झऱ्यातून कडू पाणी आणि गोड पाणी येत नाहीये. म्हणून मला सांगते, हे अन्य भाषा बोलणारे ले म्हणतात ना बाबा बाबा, आणि जे याच तोंडाने कुणातरी वाईट करताना त्यांना अन्य भाषा मिळाली, पण पवित्र आत्म्याकडून नाही, अशुद्ध आत्म्याकडून. कारण अशुद्ध आत्म्याचं काम आहे अशुद्ध करायचं, पवित्र आत्म्याचं काम आहे पवित्र करायचं. हालेलुया. समजून घ्या मी जे काय बोलतोय. आज या गोष्टी खूप सिरियसली घेणं गरजेचं आहे. आणि आम्ही सिरियसली घेत नाही ना, तर मला सांगू द्या, काय उपयोग नाहीये. माझं ज्ञान, माझं कॅरेक्टर इम्पॉर्टंट आहे. हा संदेश फिरून पुन्हा एकदा चरित्राकडे येतोय. ज्याचं चरित्र देवाला आवडणार आहे ना, तेच चरित्र नेण्यासाठी येशू येणार आहे. मग आम्ही सारखं सारखं म्हणून नाही, आम्ही मनुष्य आहोत, आम्ही चुकणारे आहोत, आम्ही पडणारे आहोत, आणि किती दिवस मुसू मुसू दूध पिणार बाटलीनी? सोडा ते आता निवळ दूध प्यायचं. आता वजनदार अन्न, जड अन्न पचवणारे आम्ही लोक झालो पाहिजे. आणि जो जड अन्न पचवतो ना, तो मोठे मोठे पर्वत चढून जातो. जो मुसू मुसू दूध पितो ना, त्याला पहिल्या मजल्यावर दम लागायला लागतो. हालेलुया.
खूप काही बोलण्यासारखं, पण माझा टाइम ओव्हर झालाय, 10 मिनिटं अजून पुढे गेलोय मी. पण मला आज सांगायचं प्रियांनो, आज विचार करा, मला पापमय गोष्टीवर विजय व्हायचे. जर तुम्ही या पापमय गोष्टीवर विजय झाला ना, मला सांगू द्या, स्वर्गामध्ये तुमच्यासाठी स्पेशल टाळ्या वाजतील. आज जे तुम्ही मला कमेंट मध्ये टाळ्या वाजवता ना, त्या टाळ्यावरती स्वर्गातून वाजवतील आणि देवाला अभिमान वाटेल. मला अभिमान आहे या व्यक्तीबद्दल जे पापविरहित जीवन जगण्याचा प्रयत्न करत आहे. कुणी परिपूर्ण नाहीये, पण प्रयत्न तर करा. हालेलुया. निश्चित देव तुम्हाला या वचनाद्वारे आशीर्वाद करू. लवकरच पुढच्या सेशन मध्ये आपण पुढे बुधवारी आपण येणार आहोत. अधिक चांगल्या गोष्टी तुम्ही पाहणार आहोत. उद्या देखील आपल्या सेवा आहेत, पेज वरती आहेत, तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता, आशीर्वादित होऊ शकता. उत्तम रीतीने देव तुम्हाला आशीर्वादित करणारा देव आहे. या परिस्थितीमध्ये मी प्रार्थना करायला माझा वेळ राहिलेला नाहीये, 15-10 मिनिटं मी लेट झालेलो आहे त्याच्यामध्ये. तर हे वचन आवडलं तुम्हाला तर अधिक जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कारण आज कोरोना व्हायरस मध्ये ही काळाची गरज आहे की आपलं जीवन हे बदललं पाहिजे. खूप महत्वाची गोष्ट आहे, मला या पापमय जीवनावर विजय व्हायचंय, माझ्या हृदयात त्याचं वचन जपून ठेवायचंय. जे स्तोत्र 119 मध्ये आहे आणि 2 पेत्र 1 अध्याय वचन 4 पासून जे पुढे आम्ही पाहिलेलं आहे, त्याचं वचन यासाठी पाहिजे, मला ईश्वरी स्वभावाचं वाटेकरी व्हायचंय, मला बेनियनच्या स्वभावाचं व्हायचं नाहीये, मला कुठल्या सेवकाच्या स्वभावाचं व्हायचं नाही. आणि तुम्ही पण राजू ठाकूरच्या स्वभावाचं होऊ नका, ईश्वरी स्वभावाचं वाटेकरी व्हायचं असेल तर हे वचन घ्या आणि ईश्वरी स्वभावाचे वाटेकरी होऊन ईश्वरी स्वभावाचा वाटा काय आहे, पवित्रता. प्रभू तुम्हाला वचनाद्वारे आशीर्वाद करू. मे गॉड ब्लेस यू. मे गॉड ब्लेस यू.